मुंबईमध्ये घराचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडा बांधणार 3600 नवीन घर। तुर्तास फडणवीसांचा राजीनामा, लांबणीवर अमित शहा यांचे काम सुरू ठेवण्याचे फडणवीसांना निर्देश। लोकसभेच्या निकालानंतर भाजप ऍक्टिव्ह मोडमध्ये, संपूर्ण राज्यात जनादेश यात्रा काढण्याची शक्यता। नवी झेप घेण्यासाठी सज्ज होऊया, शरद पवार गटाचा 10 जूनला मेळावा। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पवार गटाकडून टीझर रिलीज। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची मातोश्रीवर भेट, लोकसभा निवडणूक निकालानंतर सदिच्छा भेट। वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत बांधकामांचं प्रमाण वाढलं, पालिकेच्या दुय्यम अभियंत्यांच्या आशीर्वादानं इमारतींचं बांधकाम। यंदा 1,10,000 हेक्टरने खरीपाच्या क्षेत्रात वाढ, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। वणीच्या सप्तशृंगी गडावर मेघगर्जनेसह पावसाची जोरदार हजेरी, सरी बरसल्याने गडावर आल्हाददायक वातावरण। मीरा भाईंदरमध्ये पाणी टंचाई विरोधात अनोखं आंदोलन, 4 दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये रोष। नांदेडच्या मुखेड तालुक्यात 2 गटात तुफान राडा, तलवारीने मारहाण केल्याने 3 गंभीर जखमी। गडचिरोलीमध्ये 6 कोटींचा धान घोटाळा, दोघांना अटक, न्यायालयाची आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी। समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात भीषण अपघात, स्कॉर्पिओ ट्रकला धडकल्यानं 3 जण जागीच ठार, 4 जण गंभीर जखमी। मे महिना ठरला पुणे मेट्रोसाठी मालामाल, 4,24,76,000 रुपयांचं उत्पन्न। नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे कण्हेरीमधील मारुती रायाच्या चरणी, चौथ्यांदा निवडून आल्यानंतर प्रथमच दर्शनासाठी दाखल। नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ल्यात जयतीर उत्सवाला प्रारंभ, पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी।